नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा जो विषय आहे तो आपल्या ज्या ओरिजिनल गावठी कोंबड्या असतात त्या स्वतःला कशाप्रकारे जे आपले प्राणी असतात घातक प्राणी जसं ते कुत्रे मांजर मुंगूस बोक्या तर अशा कोंबड्यांना ते स्वतः इकडे तिकडे लपून स्वतःचं संरक्षण करतात. जर आपण तेच जर शेडमधल्या कोंबड्या सोडल्या तर त्यांना बराबर समजत नाही की मांजर बोक्याला तर कसं लपायचं. तर गावरानी कोंबडीची हेच खासियत आहे की ते वर एखादा पक्षी उडाला तरी ते कुठे ना जे पिल्ले घेऊन तिचे कुठे ना कुठे लपून जाते. तर ते जर हैदराबाद आपण सोडली त्याला धावता पण नाही येत आणि चांगल्या प्रकारे तिला लपता पण नाही येत. तर यासाठी तुम्ही ओरिजिनल गावठी जर तुमच्याकडे असेल कोंबड्या तर त्यांच्यासोबतच तुम्ही 2-4 कुत्रे पण ठेवू शकता. जसं गावठी कुत्रे किंवा जर तुम्हाला दुहेरी उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही विविध डॉग ब्रीड्स घेऊ शकता. जसं लॅब्राडॉग जर्मन शेफर्ड किंवा इतर तुम्हाला जे ब्रीड आवडते ते कुत्रे ठेवण्याचं एक कारण आहे मित्रांनो की कुत्रे नेहमी कोंबड्यांसोबतच राहतात. लहानपणीपासून जर कुत्र्याचं पिल्लू आपण मोठं केलं कोंबड्यांसोबत तर ते चांगल्या प्रकारे मोठं होते आणि त्यांना माहीत असते की आपल्या कोंबड्या आहे. तर ते दुसरे जे प्राणी येतात मुंगूस वगैरे जे पिल्ले पकडायला तर त्यांच्या मागे धावून पडतात. जसं या व्हिडिओमध्ये तुम्ही समोर बघू शकता की मुंगूस वगैरे मांजर वगैरे आली तर कुत्रे कशाप्रकारे ते त्यांच्या मागे धावतात आणि त्यांना पळवतात. त्याचं नुकसान पोचत नाही मुंगूस मांजरला परंतु त्यांच्या मागे धावतात आणि त्यांना दूर पळवतात. तर हेच खासियत आहे. जर तुम्ही लॅब्राडॉग वगैरे ठेवला तर तुम्हाला दुहेरी उत्पन्न त्यापासून मिळू शकते. कारण की जर मेल फिमेल जर लॅब्राडॉग घेतली त्याची पिल्ले म्हणजे पिल्ले झाले तिला तर ते विकू शकता तुम्ही. कारण की डॉग ब्रीड्सची पण थोडी डिमांड चालू आहे जास्त प्रमाणात. त्यानंतर जर तुम्ही तुमचा बजेट नसेल सध्या तर तुम्ही गावठी जे कुत्रे असतात जे गावरान कुत्रे म्हणतो आपण इकडे तिकडे फिरत असते त्याची पिल्ले घेऊन येऊ शकता. आणि ते 2-4 तुमच्या शेतामध्ये ठेवली किंवा बरेचसे शेत असे पाहिले असेल की तिथे गावरान कुत्रे असतातच 1-2-2-4 तर अशा प्रकारे जर तुम्ही गावरानी ओरिजिनल गावरानी करत असाल तर मुक्त संचार पद्धतीमध्ये तर कुत्रेचं राहणं खूप प्रॉफिटेबल आहे. तिथे माणूस आणि शेतात आपण जेव्हा डी पी क्रॉस वगैरे ठेवतो शेडमध्ये तर त्यांना शेड असल्यामुळे त्यांचं प्रोटेक्शनसाठी कुत्रा वगैरे लागत नाही. परंतु ओरिजिनल गावठी जर कोंबड्या असेल तर त्या दिवसभर मुक्त संचार पद्धतीमध्ये असतात तर त्यांना एक ना दोन कुत्रे तुम्हाला ठेवावंच लागेल जेणेकरून जे मांजर बोके आपलं नुकसान करते मुंगूस वगैरे त्यांना ते पळवून नेतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की कशाप्रकारे ते कुत्रे त्या मुंगूसाच्या मागे धावले तर अशा प्रकारे ते कुत्रे त्यांना दूर पळवतात परंतु त्यांना नुकसान पोचत नाही काही मारत वगैरे नाही त्यांना फक्त दूर पोचवते त्यांना डबल येऊ नये अशा प्रकारे ते एकदम दूर नेऊन ठेवून देते कुत्रे त्यांना. तर तुम्हाला व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो. आणि जे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की जे गवत वगैरे उगले आहे यामध्ये खूप सारे विविध रंगाची गवत असतात तर कोंबडी नेहमी तिच्या आवडीने कोणतं पण गवत खाते तर चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होण्याकरिता तुम्ही त्यांना गावरान कोंबडी असेल ओरिजिनल तर त्यांना या दिवसामध्ये कॅल्शियमचा पुरवठा करा. कॅल्शियम म्हणजे जे ऑस्टोवेट वगैरे ते कॉल्गोफॉस वगैरे ते पण देऊ शकता किंवा वायमरल लिक्विड हे पण देऊ शकता जेणेकरून आपण बरसातीमध्ये जास्तीत जास्त पिल्ले कोंबड्यांपासून घेतो आणि यामध्ये त्या अंड्यामध्ये पिल्लू चांगलं डेव्हलप व्हायला पाहिजे आणि फर्टाईल अंडं निघायला पाहिजे ते त्यासाठी तुम्ही पाण्यामध्ये त्यांना कॅल्शियम पण देऊ शकता किंवा खायचं जर चुना असेल तुमच्याकडे जे आपण तंबाखूसोबत खातो तो जर चुना आपण टाकला यामध्ये तर चांगला तुम्हाला प्रॉफिट होईल. आणि मित्रांनो कॅल्शियमचा एक आहे प्रॉफिट की जे अंडे असतात ते थोडी मोठी साईज येते आणि एक नेहमी फर्टाईल असतं आणि ज्यामध्ये ते पिल्लू चांगल्या प्रकारे त्याच्यात डेव्हलप होतं. तर मित्रांनो धन्यवाद.